धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे या सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्याच्या लॉन्चिंगसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आमच्या रश्मीबाईंनी खास करून वेळात वेळ काढून सुप्रसिद्ध सिने अभिनेते सगळ्यांचे भाई सलमान भाई आदित्यजी राऊत साहेब आहेत, रितेशजी आहेत, दादा भुसे आहेत, बच्चू कडू आहेत, अब्दुलजी आहेत, मिलिंद नार्वेकर जी आहेत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी खासदार आमदार आणि मोठ्या प्रमाणावर सिनेसृष्टीतले मराठी आणि हिंदी सिने कलावंत, मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सिनेसृष्टीतले अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित झालेले पाहतोय आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले देखील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित आहेत। खरं म्हणजे या चित्रपटाला राजा मौली असतील, सुपरस्टार आपले साऊथचे, त्याचबरोबर आपले सगळ्यांचे सुपरस्टार अमिताभ बच्चन जे असतील, इतर अनेक कलावंत असतील, त्यांनी शुभेच्छा दिल्यात, कौतुक केलेलं आहे, याचा मला विशेष आनंद आहे। खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आणि प्रभावाने प्रेरित होऊन जे काम केलं आणि जी संघटना ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात किंबहुना ज्या ज्या ठिकाणहून लोक त्यांच्याकडे यायची त्यांना न्याय देण्याचं काम अडला नडला गरजू अगदी त्यांच्या आठवणी तर खूप आहेत, आपण इथे व्यक्त करू शकत नाही, असं त्यांचं काम होतं। अगदी न्यायव्यवस्था म्हणजे जाहीरपणे मी बोलू शकत नाही, परंतु समांतर न्यायव्यवस्था ज्या ठिकाणी कोर्टातून हरले पराभूत झाले आणि अगदी आत्महत्येच्या पावलावाकडे गेले त्यांना देखील न्याय मिळवून दिघे साहेबांनी दिला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून हा सिनेमा त्यांचा जीवनपट लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। अगदी राज्यात देशात जगभरात जिकडे जिकडे आपले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून प्रवीण तरडे दिग्दर्शक आणि मंगेश देसाई प्रोड्युसर यांनी इच्छा व्यक्त केली की दिघे साहेबांवर सिनेमा करायचा आणि तात्काळ त्याचं काम सुरू झालं आणि बघता बघता हा सिनेमा जो आहे आज त्याचा टीझर असेल गाणी असतील एवढी लोकप्रिय झाली आणि त्याचबरोबर प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांनी खूप मेहनत केली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका प्रसाद ओक यांनी जी वटवलेली आहे हुबेहूब त्याला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, कारण ते दिघे साहेबांना भेटलेही नव्हते, दिघे साहेबांना पाहिलंही नव्हतं, परंतु हजारो लोक त्यांना भेटले, शेकडो लोक भेटले, त्यांचं जे काही काम आहे, बोलणं आहे, वागणं आहे, चालणं आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिघे साहेबांच्या त्यांनी आत्मसात केल्या। अगदी त्या दिघे साहेबांच्या भूमिकेमध्ये एक रूप आला प्रसाद ओक झाला हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। साहेब या सोशल मीडियावर देखील यूट्यूब असेल फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी लोकांनी याला पसंती दिलेली आहे, पसंतीची मोहर उमटवलेली आहे, त्यामुळे हे केवळ आणि केवळ आणि एवढी सगळे लोक दिग्गज या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे केवळ धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्याईमुळे आणि त्यांच्या कामामुळे त्यांच्या केलेले जे कार्य आहे त्यासाठी सगळे लोक उपस्थित आहेत।
मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांना। दिघे साहेबांनी आतापर्यंत भव्य दिव्य असं बाळासाहेबांच्या शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने कामं केली आणि भव्य दिव्य त्यांना नेहमी करायची आवड होती आणि हा देखील सिनेमा भव्य दिव्य होईल। त्यांचं आज मला कोणी सांगितलं एक आशियातलं सगळ्यात मोठं होर्डिंग आहे, ते हिंदी सिनेमा तर होत होते परंतु मराठी सिनेमा देख म्हणजे दिघे साहेबांचं पोस्टर त्या सगळ्यात मोठ्या उंच 120x120 होर्डिंगवर ते देखील कोणी प्रेमाखातर लावलेलं आहे। मगाशी मला ते भेटले या ठिकाणी आणि म्हणून या कार्यक्रमाला सगळेच उपस्थित आहेत। दिघे साहेबांच्या भगिनी अरुणाताई आहेत, सर्व लोक या ठिकाणी आहेत। मी सगळ्यांचं मनापासून खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी आहेतच, प्रशासकीय अधिकारी आहेत, परंतु मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले अनेक दिग्गज सिने अभिनेते सिने अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं देखील मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो। वहिनींचा दुसरा कार्यक्रम होता पण त्या म्हणाल्या मी इकडे येऊन नंतर जातो, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद। आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।